गुड मॉर्निंग टू द स्टूडेंट्स ऑफ स्टैंडर्ड 6 जनता विद्यालय मुखेड. इन टुडेज वीडियो वी आर गोइंग टू कंटिन्यू द एक्टिविटीज ऑफ द स्टोरी द माउस मर्चेंट, टेक्स्ट बुक पेज नंबर 39. नाउ लुक, तुम्ही आजच्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं ते तुम्हाला सांगतो. टेक्स्ट बुक पेज नंबर 39 39 पान नंबर वरचे ज्या ओळी आहे जो भाग आहे तो 2-3 वेळेस तुम्ही वाचायचा आहे. 2-3 वेळेस वाचायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे नवीन शब्द आहे मी वेगळे केलेले आहे ते नवीन शब्द बघा. इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, पोलाइटनेस नम्रपणा, डॉटर कन्या किंवा मुलगी. मुलगी आपण गर्ल म्हणतो तर हा वेगळा अर्थ शब्द आहे. डॉटर म्हणजे स्वतःची मुलगी, कन्या. मॅरेज विवाह, लग्न. रिस्पेक्ट आदर किंवा सन्मान. वेल्दी श्रीमंत किंवा धनवान. गोल्डस्मिथ सोनार. मर्चंट व्यापारी. बिझनेस व्यवसाय किंवा धंदा. असे मी मोठे मोठे नवीन नवीन शब्द शोधलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक शब्द हे असं लिहून काढायचं आणि हा एक शब्द फक्त स्पेलिंग 10 वेळेस लिहायचा आहे. 10 वेळेस लिहायचं कशा करता, तर तुमचा तो शब्द पाठ झाला पाहिजे. असं म्हणायचं आय एन टी ई एल एल आय जी ई एन सी ई इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, पी ओ एल आय टी ई एन ई एस एस पोलाइटनेस नम्रपणा, पी ओ एल आय टी ई एन ई एस एस पोलाइटनेस. तुम्ही जेव्हा असं वाचाल तेव्हा तुमचं स्पेलिंग पाठ होईल आणि ह्या स्पेलिंग तुम्ही पाठ करायच्या आहे. बघा आता तुमच्या समोर शिक्षक नाही, नम्रपणा हाच तुमचा शिक्षक आहे. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करतात, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. एकदम प्रामाणिकपणे खरोखर स्पेलिंग पाठच करायचा. तुम्ही जर म्हटले कुठं शिक्षक विचारणार आहे, काय गरज नाही पाठ करायची, तर तुमचा अभ्यास होणार नाही. अतिशय नम्रपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे या स्पेलिंग पाठ करायच्या. एक दिवस जास्त लागला तरी चालेल, परंतु आज दिवसभर ह्या स्पेलिंग पाठ करायच्या. कालचा अभ्यास बऱ्याच मुलांचा राहिलेला आहे. ह्या स्पेलिंग पाठ होईपर्यंत थोडक्यात उद्या मी तुम्हाला वाटल्यास अभ्यासाला सुट्टी देईल. उद्या अभ्यास देणार नाही, पण या स्पेलिंग पाठ झाल्या पाहिजे. पाठ करायचे आहे स्पेलिंग आजच्या दिवसासाठी. एवढा अभ्यास पूर्ण हे वाचायचं एक दोन वेळेस. त्यामधले हे शब्द आहे या स्पेलिंग पाठ करायच्या आणि हे एक एक शब्द 10 वेळेस लिहून त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे. हा फोटो महत्त्वाचा नाही आजच्यामध्ये, आजच्या अभ्यासामध्ये तुमच्या स्पेलिंग पाठ होणं महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, थँक्यू.